अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी प्रियांका. वेलकम बॅक टू माय चॅनल. आपण देवपूजा करतो, देवांची सेवा करतो, पण तरीही जर देव प्रसन्न होत नसतील तर आपल्याच हातून कळत नकळत काही चुका घडत असतात की ज्यामुळे आपल्यावरती परमेश्वराची कृपा होत नाही. प्रत्येक गोष्टीचे नियम असतात. जसं उन्हाळ्यात कडक ऊन पडतं, पावसाळ्यात पाऊस पडणारच, हिवाळ्यात थंडी असणारच, त्याचप्रमाणे निसर्गाचेही काही नियम आहे. अगदी त्याचप्रमाणे देवपूजेचे सुद्धा काही नियम आहेत. आपण म्हणतो की आपण मनापासून अगदी श्रद्धेने जर देवपूजा केली ना तर सगळं देव मान्य करून घेतात. पण जर कसं असतं की कोणत्याही गोष्टीला नियम असतात, जर आपण त्या नियमांनी देवपूजा केली तर देव आपल्यावरती लवकर प्रसन्न होतात, आपल्याला लवकर पावन होतात. आपण देवांना चुकीच्या पद्धतीने आंघोळ घातल्यामुळे आपल्याला बरेचसे दोष लागतात. त्यामुळे देवांना आंघोळ घालण्याबाबतचे काय नियम आहेत हे आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आंघोळ करणं म्हणजे काय? शरीर शुद्धीकरण करणं. शरीर शुद्धीकरण करण्यासाठी आपण स्वच्छ पाणी वापरतो. आपण काय करतो, सर्व देव एकत्र तांभण्यामध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये ठेवतो आणि वरून पाणी ओततो. त्यामुळे काय होतं की सगळे देव एकत्र एकाच ताम्हणामध्ये एका देवाचे जे पाण्याचे शिंतोडे आहेत ते दुसऱ्या देवावर उडतात आणि हे अगदी चुकीचं आहे. आपण काय, आपण दुसऱ्यांनी आंघोळ केलेलं पाणी वापरतो का? नाही ना. मग अगदी त्याचप्रमाणे आपण देवांनाही अशा पद्धतीने आंघोळ घालतो, ती चुकीचीच पद्धत आहे. आपण एक देव स्वच्छ करतो तेच पाणी दुसऱ्या देवांना वापरतो, म्हणजे उष्ट पाणी आपण इतर देवांना वापरतो आणि हे अगदी चुकीचं आहे. आपण काय करतो, ताम्हणामध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये पाणी घेतो, त्याच्यामध्ये एक मूर्ती बुडवणार, म्हणजे एक मूर्ती बुडवली म्हणजे त्या देवाची आंघोळ झाली, पण तेच पाणी उष्ट होणार आणि परत त्याच उष्ट्या पाण्यात आपण इतर देव बुडवतो. मग ते काय होतं की आपल्याला एक प्रकारे त्याचा दोष लागतो. दुसरं म्हणजे आपण काय करतो की एखाद्या भांड्यामध्ये किंवा एखाद्या तांब्यामध्ये पाणी घेतो, त्याच्यामध्ये एक देव बुडवतो आणि परत त्याच पाण्यामध्ये आपण दुसरे देव बुडवतो. ही पण अगदी चुकीची पद्धत आहे आणि यामुळेही आपल्या घराला दोष लागतात. तर आज आपण पाहणार आहोत किंवा आपण आज जाणून घेणार आहोत की देवांना आंघोळ घालण्याची योग्य पद्धत कोणती आहे. सगळ्यात आधी देवांवरती जे काही निर्माल्य आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. म्हणजे आपण जे देवांना वाहिलेली फुलं आहेत, जे आपण काल वाहिलेले आहेत, ते आज आपल्याला पूजा करताना सगळ्यात आधी काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर देवांचे जे काही वस्त्र असतील, माळा असतील, ते आपल्याला बाजूला काढून ठेवायचं आहे. त्यानंतर सर्वात आधी आपल्याला देवघर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. देवांच्या खाली आपण जे वस्त्र अंथरतो ते वस्त्र आपल्याला आठवड्यातून एकदा स्वच्छ करून घ्यायचं आहे. म्हणजे जसं आपण आठवड्यातून एकदा बेडशीट धुतो तर त्याचप्रमाणे आपल्याला देवांच्या खालचं जे वस्त्र आहे ते आठवड्यातून एकदा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि इतर दिवशी तुम्ही ते वस्त्र चांगलं झटकून घ्यायचं आहे. सगळी स्वच्छता झाल्यानंतर सर्वात आधी आपल्याला दिवा लावायचा आहे, कारण आपण कोणतंही कार्य करताना ते अग्नीच्या साक्षीने करत असतो. तर सर्वात आधी आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे. देवघरामध्ये सूर्यप्रकाश येत असतो, त्याचप्रमाणे दिव्याचा तेजोमय प्रकाश, अगरबत्तीचा सुवास या छान वातावरणात आपल्याला देवांना आंघोळ घालायची आहे. आपल्या देवघरामध्ये काही धातूच्या मूर्ती असतात, देवता असतात आणि काही फोटो फ्रेम असतात. तर सर्वात आधी आपल्याला या ज्या फोटो फ्रेम आहेत त्या स्वच्छ पुसून घ्यायच्या आहेत. ह्या फोटो फ्रेम पुसण्यासाठी आपल्याला एखादा छान छोटासा टॉवेल असेल किंवा नॅपकिन असेल तो घ्यायचा आहे. त्या टॉवेलचा एक कोपरा जो आहे तो आपल्याला ओला करून त्याने आपल्याला एक फोटो फ्रेम स्वच्छ पुसून घ्यायची आहे. मग ती फोटो फ्रेम पुसून झाल्यानंतर दुसरी फोटो फ्रेम पुसताना त्याच टॉवेलचा दुसरा कोपरा आपल्याला ओला करून पुसायचा आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण टॉवेलचा किंवा त्या छोट्याशा नॅपकिनचा वापर करू शकतो. देवांचे जे फोटो फ्रेम आहेत ते पुसण्यासाठी आपल्याला अगदी स्वच्छ वस्त्र घ्यायचं आहे. म्हणजे जसं आपण देवांच्या खाली वस्त्र अंथरतो तसंच एखादी तुम्ही छोटीशी पट्टी करू शकता जे की आपण देवांच्या फोटो फ्रेम पुसण्यासाठी ठेवायच्या आहेत फक्त, किंवा तुम्ही एखादा छान छोटासा टॉवेल किंवा नॅपकिन देवांसाठी यूज करायचा आहे. बऱ्याच घरात काय होतं की तेलकट झालेले, मळकट झालेले कपडे देवांना साफ करण्यासाठी वापरले जातात आणि यामुळेही आपल्याला खूप मोठा दोष लागतो. त्यामुळे देवांसाठी तुम्ही छोटासा नॅपकिन, टॉवेल किंवा एखादं छोटंसं वस्त्र वापरू शकता. त्यानंतर इतर ज्या मूर्त्या आहेत, टाक आहेत, ते साकशा प्रकारे आपण त्यांना आंघोळ घालायची. तर त्यासाठी आधी आपल्याला एक तांभण घ्यायचं आहे आणि एका तांब्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे. त्या तांभणामध्ये तुम्हाला डायरेक्ट देव ठेवायचे नाही आहेत. तुम्ही काय करायचं, डाव्या हातामध्ये एक देवाची मूर्ती घ्यायची आणि उजव्या हाताने त्या तांब्याने त्या देवाच्या मूर्तीवरती आपल्याला पाणी ओतायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला आंघोळ घालायचे आहे. त्यानंतर तुम्ही खाली आंघोळ घातल्यानंतर देवांना डायरेक्ट खाली नाही ठेवायचं, तर एखाद्या
टॉवेलवरती, एखाद्या नॅपकिनवरती तुम्ही ते देव ठेवून घ्यायचे आणि लगेच ते देव स्वच्छ पुसायचे. त्याने काय होईल की जे पाण्याचे डाग आहे ते त्या मूर्तीवर, टाकावरती राहणार नाही आणि तुमचे देवही लवकर काळे पडणार नाहीत. त्यामुळे आंघोळ घातली की लगेच देवांना पुसून घ्यायचं. एका देवाचं झाल्यानंतर दुसऱ्या देवाची मूर्ती आपण डाव्या हातामध्ये घ्यायची आणि उजव्या हाताने वरून पाणी ओतायचं. आणि पाणी आपल्याला हे तांब्यातलं ओतायचं आहे, ताम्हणातलं ओतायचं नाही आहे. आणि देव ताम्हणात न ठेवता डाव्या हातामध्ये धरायचा आणि उजव्या हाताने पाणी ओतायचं. तर अशा प्रकारे आपल्याला एक एक देव करून सगळ्या देवांना आंघोळ घालून घ्यायची आहे आणि टॉवेलवरती किंवा नॅपकिनवरती देव ठेवून त्यांना स्वच्छ कोरडं करून घ्यायचं आहे. आपण देवांना आंघोळ घातलेलं जे पाणी आहे ते तुळशीला ओतायचं नाही आहे, कारण तुळशी ही पण एक देवता आहे. आणि आपण इतर देवांना आंघोळ घातलेलं पाणी जर तुळशीला ओतलं तर त्याचंही आपल्याला सगळ्यात मोठा दोष, पाप लागतं. त्यामुळे हे जे पाणी आहे ते तुम्ही तुळशीत न ओतता तुळस सोडून इतर कोणत्याही झाडांना ओतू शकता. त्यानंतर सगळे देव आपल्याला व्यवस्थित देवघरामध्ये ठेवून घ्यायचे आहेत, त्यांना गंध लावायचा आहे, फुले वाहायची आहेत, अक्षता वाहायच्या आहेत. अशा प्रकारे सर्व नियम पाळून जर आपण देवांना आंघोळ घातली तर तुम्हालाही कुठले दोष लागत नाहीत. या नियमांचं पालन जर तुम्ही केलं तर तुम्हाला त्याचा लाभ नक्कीच होईल. आपण बऱ्याचदा म्हणतो की मी देवाचं एवढं करते पण तरीसुद्धा देव माझ्याच बाबतीत असं का करतो किंवा असं माझ्याच बाबतीत का घडतं. तर त्यासाठी ही काही कारणं आहेत की तुमच्या घरामध्ये कटकटी, भांडणं, मुलं ऐकत नाहीत किंवा इतर काही अडचणी उद्भवतात. अशा पद्धतीने जर तुम्ही देवपूजा केली तर तुमच्या घरामध्ये ज्या काही अडचणी आहेत, संकटं आहेत, सगळे जे काही दोष आहेत ते हळूहळू कमी होऊन होऊन ते संपतील. देवांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. देव तुमच्यावरती सदैव प्रसन्न राहतील, तुमच्या हाकेला धावतील, तुमच्या मनोकामना पूर्ण करतील. तर अशा प्रकारे आत्तापर्यंत तुम्ही या पद्धतीने देवपूजा केली असेल, पण ठीक आहे, तुमचा भाव श्रद्धा देवांनी पाहिली असेल, तुम्हाला आशीर्वादही दिला असेल, पण इथून पुढे तुम्ही अशा पद्धतीने देवपूजा करा, इथून पुढे तुम्ही अशा पद्धतीने देवांना आंघोळ घाला, अगदी हे नियम पाळा. मग बघा तुम्हाला त्याचे किती फायदे होतात, किती लाभ मिळतात आणि देव तुमच्यावरती कशाप्रकारे प्रसन्न राहतात, तुमच्यावरती देवांचा वरद हस्त कशाप्रकारे कायम राहतो याचा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल. अगदी छोटीशी माहिती होती. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओला लाईक करायला, कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल.